नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पुणे सोलापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला। अपघातातील 8 जण यवतमधील जनविद्या विकास मंदिर या शाळेत 2014-15 दहावीच्या बॅच मध्ये एकत्र होते। यातील सर्वजण पहिल्या इयत्तेपासून वर्गमित्र आहेत। शुक्रवारी सकाळी 8 वाजता ते रायगड येथे वर्षा विहारासाठी गेले। पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास ते पुण्याकडून यवतकडे येत होते। त्यावेळी वेगामुळे अथवा चालकाला डुलकी लागल्यामुळे त्यांच्या कारने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमधील 8 जण यवतमधील तर 1 जण कासुर्डी येथील आहे। शिवसेनेच्या युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे, त्यावरून त्यांना लोकांपर्यंत पोहोचायचे। आदित्यांना मी लहानपणापासून ओळखतो, वयात फरक असला तरीही आम्ही चर्चा करतो, लोकांना समजून घेण्याची त्यांची शक्ती मोठी आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले। शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी जागा वाटपावर ही भाष्य केले। विधानसभा निवडणुका जवळ आल्यात, यामुळे बरेच जण जागा वाटपावर त्यांची मते मांडत आहेत। मुख्यमंत्री पदाची इच्छा एखाद्याने व्यक्त केली त्यात गैर काय, केंद्रात मोदी सरकार आहे, यामुळे महाराष्ट्रात आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा अशी इच्छा व्यक्त केली आहे, असे राऊत म्हणाले। तसेच राज्यातील भाजपाचे नेते प्रभारी भाजप जास्त जागा लढवणार असल्याचे म्हणण्यात येते, याकडे लक्ष वेधले असता राऊत यांनी यावर भाजपाचे कान टोचले। शिवसेना प्रमुख आणि नेता म्हणून पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता, तो गेल्या 50 वर्षापासून फोकस मध्ये होते। बदलत्या काळानुसार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदी बसण्याचा निर्णय घेतला असेल तर चुकीचं नाही। केंद्रात मोदीची सत्ता आमच्या मदतीनेच आली आहे, आम्ही जुळे भाऊ आहोत। मोठा छोटा ही राजकीय व्याख्या राजकारणात बदलावी लागते, असे सांगत जागा वाटपावर घमसमात जागा मिळवली असा संदेश राऊत यांनी दिलाय। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे बोलतील तेच आम्ही ग्राह्य धरू, अन्य कोणी काय बोलते त्यांचे मत असते, यामुळे विधानसभा युतीमध्येच लढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।